ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा ही कोरोना बाधित. तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांचीही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांचीही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 2 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा रोहित पाटील व वीर सुरेश पाटील हे दोघे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. आज त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 2 दिवसात सांगली जिल्ह्यातले 3 आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. काल जतचे आमदार विक्रम सावंत कोरोनाबाधित आले होते, तर आज खानापूरचे आमदार अनिल बाबर व तासगावचे आमदार सुमनताई पाटील पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 2 दिवसात तब्बल 3 आमदार कोरोना बाधित आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.